चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. लोकसभेत सर्वाधिक मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली असं ते म्हणाले. आजारपण पाठीशी असताना ते राज्यभर फिरले असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. ठाकरेंच्या जागा 13 वरून 9 वर आल्या असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर जागा का घटल्या त्याचं आत्मपरीक्षण करावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मुस्लिम मतांवर निवडून आल्याचा त्यांच्यावर ठपका आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे मवियाच्या जास्त जागा निवडून आल्याचं पाहायला मिळतंय, दुसरीकडे महायुतीला मात्र तेवढं यश आलेलं नाही. आणि अशातच उद्धव ठाकरेंनी जो प्रचार केला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभा. मला म्हणजे एक मित्र आहे नात्याने मला मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात, तशी त्यांची पण आहेत. पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले. आणि खरं म्हणजे 2019 सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांनी घरलाच जायचं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या. उद्धवजींनी पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.